हरी ओम श्रीराम अंबज्ञ नाथसवीत। माझं नाव दिशावीरा दळवी, नेरूळ वेस्ट उपासना केंद्र। मी एक वर्किंग वुमन आहे, एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करते। आणि माझा अनुभव आहे तो कोविड-19 मधलाच। तर त्याच्यापैकी म्हणजे मी सांगते मला आलेला अनुभव, या कोविड-19 मध्ये बऱ्याच जणांना लागण झाली होती कोविडची, तशीच मला पण झाली होती। पण मला लागण झाली हे मला खूप उशिरा कळलं। म्हणजे मी सांगेन, मी घरीच होती, वर्क फ्रॉम होमच चालू होतं माझं पण घरी। आणि म्हणजे मी माझे मिस्टर आहेत ते वर्किंग होते, म्हणजे त्यांना सुट्टी नव्हती। ते डेली जायचे आणि डेली त्यांच्या प्रायव्हेट व्हॅनने ते जायचे आणि प्रायव्हेट व्हॅनने यायचे। माझ्या घरी मला 2 मुलं आहेत, एक छोटा आहे, म्हणजे तो 2-2.5 वर्षाचा होता तेव्हा। आणि त्यामुळे मला नेहमी एक टेन्शन असायचं की मिस्टर रोज जायचे, त्यामुळे ते बाहेरून यायचे, त्यामुळे नेहमी असं वाटायचं की आपल्याला नाही पण मुलांना हा त्रास होऊ नये, हा नेहमी एक बॅक ऑफ द माइंड असायचं। तर मिस्टर रोज जात असल्यामुळे ती नेहमी भीती असायची। पण नंतर थोडं कमी झालेलं, त्यानंतर मग त्यांचं डेली चालू झालेलं। आणि मग ह्या ह्याच्यामध्ये माझं वर्क फ्रॉम होम होतं, पण ह्याच्यामध्ये या दरम्यान कोणाला कोविड झालाच नव्हता। पण जेव्हा थोडंसं लॉकडाऊनचं जे प्रसार होता तो कमी झाला, नंतर थोडंसं बंधने कमी झाली, तर त्यावेळेला मला झाला होता। मला झाला तो कसा, म्हणजे मी घरीच होती पण मला म्हणजे सर्दी झाली होती, सर्दी झाली, ती मी बरी पण झाली, पण त्यानंतर मला टेस्ट नव्हती जेवणाला। तर मला असंच डाऊट आला, मग माझी बहीण आहे ती नर्स आहे, तर मी तिला सहज बोलली की ताई मला जेवणाला जरा पण टेस्ट नाही लागत आहे, काय करायचं। तर असंच गेला एक दिवस, त्यानंतर तिच्या काय मनात आलं, ती मला बोलली की आपण तुझी एक टेस्ट करूया म्हणून कोविडची। तर ती हे बोलल्यानंतर मला थोडंसं असं टेन्शनच आलं, कारण मी सगळ्यांबरोबर राहत होती घरात। तर मग म्हटलं ठीक आहे करूया। मग ती टेस्ट करायला पण असं होतं की मी मला संडेला गेलेलं, म्हणजे मला एक पूर्ण रात्र काढायची होती घरी। आता मग कारण हे माहिती होतं सगळ्यांना की कोविड संसर्गात्मक रोग होता, त्यामुळे मला अजून टेन्शन की आता काय। मग मी ठीक आहे, बापूंचं नाव घेतलं, बापू सगळं ठीक आहे पण मुलांना काही नाही झालं पाहिजे असं करून मग आम्ही नेक्स्ट डे गेलो टेस्टला, DY पाटील हॉस्पिटलमध्ये टेस्ट झाली माझी। आणि माझ्याबरोबर माझे मिस्टरच आले होते, मी म्हटलं मी एकटीच जाते, पण नाही, सगळे ते बोलले की ठीक आहे तुझ्यावर येतो म्हणून। आणि मग माझी टेस्ट झाली तर पॉझिटिव्हच आलेली। ॲक्च्युली ऐकून म्हणजे मला थोडंसं सरप्राईज, कारण मी कुठे बाहेर जात होती त्यामुळे मला असं वाटलं नव्हतं की मला होईल वगैरे, पण माझा पॉझिटिव्ह आला। आता हे पॉझिटिव्ह आल्याबरोबर मला लगेच म्हणजे ॲडमिट केलं हॉस्पिटलला, कारण मी म्हणजे घरी गेलीच नाही, पण माझ्याबरोबर माझे मिस्टर आले होते प्लस मुलं पण राहत होती, त्यामुळे म्हणजे मला थोडं टेन्शन हे होतं की आता ह्या सगळ्यांची टेस्ट, कारण सगळ्यांनी बघितलं होतं की एकाला झाल्यावर सगळ्यांना होत होता, कारण तिथे काही म्हणजे असं खूप रेअर असेल। तर मिस्टरांनी पण टेस्ट केली, तर मिस्टरांची टेस्ट आहे ती निगेटिव्ह आली। त्यांना ॲक्च्युली म्हटलं तर रोज म्हणजे डेली सर्दी असते, पण त्यांचा निगेटिव्ह आला, त्यामुळे म्हणजे एक थोडंसं टेन्शन दूर झालं की बापू म्हटलं अंबज्ञ। कारण मला म्हणजे ते एक टेन्शन होतं की आम्ही दोघं जर हॉस्पिटलला तर मुलांकडे कोण, म्हणजे मुलांकडे कोणीच नव्हतं। तर त्यासाठी म्हणजे मी हा माझा एक अनुभव की मला स्वतःला होऊन माझ्या घरात कोणालाच नाही झाला, तर त्यासाठी बाबूंना म्हणजे अंबज्ञ, म्हणजे खरंच खूप अंबज्ञ अंबज्ञ आहे। आणि येस, हाच म्हणजे मोठा अनुभव की म्हणजे एवढ्या मोठ्या म्हणजे डिसीजमधून म्हणजे मी बरी पण झाली, मी 5 दिवसात मी ट्रीटमेंट पण घेतली, मी घरी आली। घरी आल्यानंतर पण टेन्शन होतं की कारण ते असतं की मी मला 5 डेजमध्ये डिस्चार्ज केलं होतं, माझं मायनर होतं हे कोविडचं प्रमाण होतं ते, पण काही नाही सगळं व्यवस्थित झालं। आणि माझ्या व्यतिरिक्त कोणालाही फॅमिलीमध्ये झाला नाही, तर त्याच्यासाठी म्हणजे मनापासून बापूंना अंबज्ञ। थँक्यू, हरिओम अंबज्ञ।